नमस्कार मंडळी कशा सगळे कॅनडा टूरचा आमचा दुसरा दिवस मस्त मजेत सुरू आहे आणि लंचनंतर आम्ही आलो आहे बोट टूरवर तुम्ही बघू शकता किती लंबी लाईन आहे आणि एक तासानंतर आमचा नंबर आलेला आहे आणि ही बोट आम्हाला घेऊन जाणार आहे मिड ऑफ द मिस्टला म्हणजे अगदी धबधब्याच्या सेंटरमध्ये सो आम्ही आलो आहे आता अगदी धबधब्याच्या सेंटरमध्ये तुम्ही बघू शकता पाण्याचा इतका प्रेशर आहे की काहीही दिसत नाही आहे ओले चिंब होतात इथे सगळे तुम्ही बघू शकता सगळ्यांना रेनकोट इथे प्रोवाईड करतात पण इथे ओलं होण्याची मजा काही ओवरच आहे अगदी डोळ्याला काहीही दिसत नाही इतका पाण्याचा प्रेशर असतो धुव्वाधार पाणी असतो आणि खूप खूप मजा असते तुम्ही बघू शकता माझा कॅमेराने मला तर माहीत पण नाही की कसं कॅप्चर केलेलं आहे सो मजा आली खूपच जास्त मजा आली इथे त्यानंतर आम्ही आलो ब्रॉडवे वॉकला सो ब्रॉडवे वॉकला आम्हाला दिसलं स्कायलाईन सगळ्यांना इथे बसायचं होतं तर मला तर मी फर्स्ट टाईम बसते आहे स्कायलाईनमध्ये तर मला थोडीशी भीती होती धाकधूक होती पण मुलांनी आग्रह केला त्यामुळे मग आम्ही सगळे स्कायलाईनला बसायला आलो सो एक्सायटेड आहे पण थोडी नर्वससुद्धा आहे माहीत नाही वरती गेल्यावर काय वाटेल सो वरती आलो आहे तर आ, दिसत आहे सिटी व्ह्यू खूप मस्त वाटतं आहे नायग्रा बघून स्काय लाईनमध्ये फर्स्ट वरून नायग्रा बघत आहे सो फिलिंग खूपच मस्त आहे आणि नायग्रा म्हटला की नाईट व्ह्यू हा आलाच आणि तो बघितलाच पाहिजे नायग्रा नाईट व्ह्यूमध्ये खूप सुंदर आणि खूपच छान दिसतो त्यात फायरवर्क म्हणजे सोने पे सुहागा सो तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळा थँक्यू फॉर वॉचिंग